नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्टडी रूम या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इंग्लिशच्या बेसिक सिरीजमध्ये आपण आज शिकणार आहोत वन कन्सेप्ट जो की सिंग्युलर मानवला जातो म्हणजे काही काही शब्द असे असतात जे दोन शब्द असतात परंतु त्याला सिंग्युलर मानावं लागतं असे कुठले कुठले शब्द आहेत ते आपण आज शिकणार आहोत तर सुरू करूयात वन कन्सेप्ट ॲज अ सिंग्युलर पहिला प्रश्न बघूयात प्रश्न विचारला आहे की ब्रेड अँड बटर आर टेस्टी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची ब्रेड अँड बटर हा वन कन्सेप्ट आहे ब्रेड अँड बटर हा वन कन्सेप्ट आहे म्हणून तो सिंग्युलर असणार आहे सिंग्युलर सोबत आपण आर कधीच वापरत नाही म्हणून या वाक्यातील आर चूक आहे आर ऐवजी आपल्याला आप ईज वापरायचे म्हणून वाक्यातील हायरर असेल आर ऐवजी ईज असायला पाहिजे होतं त्यानंतर वॉटर अँड बटर आर व्हेरी इम्पॉर्टंट आता एक गोष्ट लक्षात ठेवायची हो वॉटर आणि बटर ह्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत वरील वाक्यामध्ये ब्रेड अँड बटर ही एक संकल्पना होती वन कन्सेप्ट होता परंतु ह्या वाक्यामध्ये वॉटर अँड बटर ह्या वेगवेगळ्या संकल्पना असल्यामुळे किंवा वेगवेगळ्या वस्तू असल्यामुळे आपण ह्या एकत्र खात नाहीत तर म्हणून ह्या प्ल्युरन मानल्या जातात आणि वाक्यामधील जे आर आहे हे आर बरोबर आहे म्हणजे हे वाक्य बरोबर आहे प्ल्युरल तीसरे है, है प्लुरल तिसरं वाक्य बघूयात आपण हॉर्स अँड कॅरेज गिव हिम ब्रेड अँड बटर हॉर्स अँड कॅरेज हा जो कॉन्सेप्ट आहे जो वाक्य आहे किंवा जे शब्द आहेत हे ऑलवेज सिंग्युलर असतात लक्षात ठेवायचे आणि सिंग्युलरसोबत गिव कधीच येत नाही सिंग्युलरसोबत आपल्याला माहिती आहे की प्लुरल सॉरी सिंग्युलरसोबत गिव कधीच येत नाही कारण गिव हे प्लुरल आहे आणि गिव्ज हे सिंग्युलर आहे म्हणून हॉर्स अँड कॅरेज सोबत गिव्ज हे बरोबर आहे वाक्यातील गिव चूक आहे म्हणजे ही वाक्य रचना चुकीची आहे त्यानंतरचा प्रश्न पेन अँड इंक चेंज द वर्ड आता पेन अँड इंक हा जो कन्सेप्ट आहे तो वन कन्सेप्ट आहे आणि त्यासोबतचा जो चेंज आहे तो चेंज प्ल्युरल आहे म्हणजे तो चेंज चूक आहे ज्याऐवजी हो चेंजेस हवा होता चेंजेस जर वाक्यामध्ये दिलेलं असतं तर वाक्य बरोबर असलं असतं कारण की आपण शिकतो असे काही शब्द असतात की ते ॲज अ सिंग्युलर म्हणून ॲक्ट करतात पेन आणि इंक येथे सिंग्युलर आहे सिंग्युलरसोबत ऑलवेज व्ही फाईव्ह असतो म्हणजे चेंजेस हे अगदी बरोबर आहे दिले म्हणजे दिलेलं वाक्य चूक आहे पाचवा प्रश्न आहे फिश अँड चिप्स आर व्हेरी डिलिशियस आता फिश अँड चिप्स हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की चिप्स चिप्स हा कन्सेप्ट आपण जनरल भाषेमध्ये वापरतो म्हणजे खाण्याचे उपवासाचे चिप्स वगैरे परंतु चिप्स म्हणजे स्लाईस असतात वेगवेगळे छोटे छोटे तुकडे असतात तर फिशचे चिप्स आर व्हेरी डिलिशियस या ठिकाणी फिश अँड चिप्स हा सिंग्युलर कन्सेप्ट आहे लक्षात ठेवायचा आहे त्यामुळे त्यासोबत आर येणार नाही आहे त्याऐवजी आपल्याला ईज वापरावा लागेल कारण फिश अँड चिप्स हा वन कन्सेप्ट आहे म्हणजे आर चूक आहे ज्याऐवजी ईज हे बरोबर आहे आणखीन दोन एक उदाहरणं बघूयात जे की प्लुरल वाटतात वेगवेगळे वाटतात परंतु ते वन कन्सेप्टची उदाहरणं आहेत सहावं उदाहरण आहे स्लो अँड स्टेडी हे वन कन्सेप्ट आहे याच्यासोबत ऑलवेज सिंग्युलर व्हर येणार हेल्पिंग वर सुद्धा सिंग्युलरच येणार ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे सातवा प्रश्न आहे राईस अँड करी राईस अँड करी हा एक वन वन कन्सेप्ट आहे त्यामुळे तो सिंग्युलर आहे यासोबतही कुठलंही हेल्पिंग वर असो किंवा व्हर असो हा सिंग्युलरच असतो आपल्याला ह्या सात वन कन्सेप्ट लक्षात ठेवायच्यात ब्रेड अँड बटर वॉटर अँड बटर वॉटर अँड बटर हा वन कन्सेप्ट नाही आहे हे लक्षात ठेवा आपल्याला फक्त वन कन्सेप्ट लक्षात ठेवायचे ब्रेड अँड बटर हॉर्स अँड कॅरिएज पेन अँड इंक फिश अँड चिप्स स्लो अँड स्टीडी राईस अँड करी अशा प्रकारे वन कन्सेप्ट म्हणून प्रश्न विचारला जातो एक्झाममध्ये तर ही वन कन्सेप्ट ॲज अ सिंग्युलर म्हणून ॲक्ट करत असते तर ह्या प्रश्नांमधील वन कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि एक्झाममधील प्रश्न सॉल्व करायचे आहेत तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुम्ही हा व्हिडिओ शेअर पण करू शकता किंवा मग आणि ह्या चॅनलवरचे अधिक व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करू शकता थँक्यू